मी म्हणजे हवामान खात्याचा चुकलेला अंदाज. मी म्हणजे दूध उतू जात असताना मारलेली फुंकर. मी म्हणजे नागमोड्या वळणावर होता होता टळलेला एक अपघात. मी म्हणजे फक्त एक काच पण पुस्तकांच्या कपाटाची. मला न खोलताही तुम्ही पाहू शकता माझ्या हात असलेली असंख्य पुस्तक. पण काढून मात्र एकही घेऊ शकत नाही कारण मीच आहे त्या कपाटाची हरवलेली चावी. मी एका कवीचा चोरी झालेला मोबाईल. मी म्हणजे मोबाईल हरवण्यापूर्वी चुकून डिलीट झालेला एक तोंडपाठ नंबर. मी म्हणजे खोडलेलं उत्तर. मी म्हणजे सांगेन नंतर. मी जयेश पवार. काही शेर गझल सुरू करतो आता. मराठी गझल घेतो. ही कविता घेतली मी कबूल केलेलं मित्राला विशालला की कविता मी ऐकवणार आहे. की हिच्या मिठीला तिचा शहारा हवा कशाला. मनात इतका जुना पसारा हवा कशाला. उगाच क्या बात आणि मुकर्रर तुला म्हणू मी. जिभेस माझ्या तुझा दरारा हवा कशाला. आणि तुमच्या सगळ्या सुंदर ऑडियन्स साठी हा शेर आहे की अशा सुगंधी वनात वारा हवा कशाला. पुढ्यात तू मग नवात तारा हवा कशाला. समुद्र माझ्या पुण्यात नाही हरकत नाही. पुण्यात खारट असा किनारा हवा कशाला. मला बिचारा म्हणून गेलीस ना ग तेव्हा. पुन्हा तुला मग असा बिचारा हवा कशा. हिच्या मिठीला तिचा शहारा हवा कशाला. मनात इतका जुना पसारा हवा कशाला. मी निरंतर वाट बघतो भेट ना वाटेत तू. आपल्यामधले बरेच जण आहेत वाट बघून थकलेले असतील किंवा वाट बघायला लावणारे असतील. मी निरंतर वाट बघतो भेट ना वाटेत तू. वेळ जातो खूप माझा हे कधी वेळ येत तू. मी निरंतर वाट गाल गागा. राधा वृत्त हे म्हणजे व्याकरण आहे गझल. म्हणजे तुम्ही टाळी ज्याला वाजवताय ते तुम्हाला कळलं पाहिजे की हेही सायन्स आहे. म्हणजे भले आर्ट आहे पण कलेमध्ये पण सायन्स आहे. मी निरंतर वाट बघतो भेट ना वाटेत तू. म्हणून गझल गायली जाऊ शकते ना कारण ती मीटरमध्ये लिहिली असते. ऱ्हस्व दीर्घ संभाळलेले आहे प्रत्येक ओळीत. म्हणजे ख्याल तर आहे जो तुम्हाला आवडतोय. मी निरंतर वाट बघतो भेट ना वाटेत तू. वेळ जातो खूप माझा ए कधी वेळेत तू. चालताना जिंकलेल्या कासवाची जिद्द मी. झोपण्यापूर्वी सशाने आखलेला बेत तू. चालताना जिंकलेल्या म्हणून तुझ्यानंतर आहे ना आज ते पुस्तक आलं. आणि तुझ्यानंतर किंवा कुणानंतर कुणाचा आयुष्य संपत नाही हेच त्या पुस्तकाचं एक उद्दिष्ट आहे. कविता येतं पुस्तक येतं दाद येते तुमच्या सगळ्या ऑडियन्सची आणि सुरळीत चालतं. की चालताना जिंकलेल्या कासवाची जिद्द मी. झोपण्यापूर्वी सशाने आखलेला बेत तू. ही चुकामुक सांगते उंची तुझ्या माझ्यातली. पर्वतीवर पोचलो मी थांबली बागेत तू. मी चुकामुक
चुकामुक झाले ना, पण ते पण बागी तर तू म्हणजे परत वेळ तर तू येत तू हे कॉमन आहे फक्त असं मला जायचं नाही. पण मजा बघा की ही चुकामुक सांगते उंची तुझ्या माझ्यातली पर्वतीवर पोचलो मी राहिली बागेत तू तुझ्यात आहे बाग सुगंधी तुझ्यात आहे बाग. मगाशी स्टँड अप कॉमेडी झाली परफॉर्मन्स झाले तिने पहिल्यांदा खूप सुंदर ट्राय केलं त्या मुलीसाठी हा शेर आहे की तुझ्यात आहे बाग सुगंधी फुलासारखी वाघ सुगंधी छोटा बहर आहे फार त्याचा बाघ वाघ असे यमक येतील पुढे फक्त मजा घ्या शेरांची कलाटणी कशी मिळेल. तुझ्यात आहे बाघ सुगंधी फुलासारखी वाघ सुगंधी ओसरीवरच जेवण कळते ओसरीवरच जेवण कळते चुलीत असते आग सुगंधी ओसरीवरच जेवण कळते चुलीत असते आग सुगंधी पुढे विषाचे अत्तर झाले पुढे विषाचे अत्तर झाले डसला होता नाग सुगंधी विषाचे अत्तर झाले डसला होता नाग सुगंधी चिरडून सगळा गंध फुलांचा निघून गेला राग सुगंधी चिरडून सगळा गंध फुलांचा. वेगवेगळे ख्याल आहे गझलचे एक वैशिष्ट्य आहे की कवितेमध्ये पोएट्रीमध्ये पोएममध्ये एकच ख्याल एकच आशय सलग मांडलेला असतो पण गझलीमध्ये असणाऱ्या पाच शेरामध्ये दोन दोन ओळींचा एक शेर कुठलाही आशयाचा चालतो होतो कुठल्याही विषयाचा. म्हणून की चिरडून सगळा गंध फुलांचा निघून गेला राग सुगंधी अजून तुळशी बाग देखणी अजून तुळशी बाग देखणी अजून सारस बाग सुगंधी अजून तुळशी बाग देखणी अजून सारस बाग सुगंधी तुझ्याशी बोलल्यानंतर मला सुचले असे काही तुझ्याशी बोलल्यानंतर मला सुचले असे काही स्वतःशी बोलतानाही कधी जे वाटले नाही तुझ्याशी बोलल्यानंतर मला सुचले असे काही स्वतःशी बोलतानाही कधी जे वाटले नाही. पुढचा शेर नीट आहे का समजून घ्या की मला काही नाही तुझ्याशी बोलल्यानंतर सुचले असे काही स्वतःशी बोलतानाही कधी जे वाटले नाही मला एकाच प्रश्नाचे खरे उत्तर हवे होते मला एकाच प्रश्नाचे खरे उत्तर हवे होते म्हणाली सांगते नंतर पुढे सांगितले नाही. आता सांगते काय ऐकायचं होतं ते म्हणाली सांगते नंतर पुढे सांगितले नाही तुझ्याशी बोलल्यानंतर मला सुचले असे काही स्वतःशी बोलतानाही कधी जे वाटले नाही मला एकाच प्रश्नाचे खरे उत्तर हवे होते म्हणाली सांगते नंतर पुढे सांगितले नाही कशाला नाव घेण्याचा करावा हट्ट कोणाला कशाला नाव घेण्याचा करावा हट्ट कोणाला बघा ना श्यामची आई तिला तर नावही नाही. तशी तर लांबही नाही तू नाही जवळ सुद्धा तुला भेटू न शकल्याची मनाला खंतही नाही तशी तर लांबही नाही तू नाही जवळ सुद्धा तुला भेटू न शकल्याची मनाला खंतही नाही. मतला बघा मतला म्हणजे दोन ओळी घातलेल्या सुरुवातीच्या ज्यामध्ये यमक आणि अंतयमक निश्चित केलं जात काय असते जात काय असते जात दाखवतो काय असते जात दाखवतो दाखला औकात दाखवतो. खूप थँक्यू ह्या टाळ्याने म्हटल्या मी तुम्ही ऐकताय की काय असते जात दाखवतो दाखला औकात दाखवतो रोमॅन्टिक शेर आहे तसंच ऐका मी तुझ्या बापास भीत नाही मी तुझ्या बापास भीत नाही हात दे हातात दाखवतो दाखवतो मी तुझ्या बापास भीत नाही हात दे हातात दाखवतो. दाबोळकर पानसरे कलबुर्गी ज्यांची हत्या होते विचारांची हत्या केली जाऊ शकत नाही पण त्यांची होते त्यांच्यासाठी हा शेर आहे. पुढचा जात दाखवतो दाखला औकात दाखवतो हात दे हातात दाखवतो आणि का घरातून झाडता गोळ्या का घरातून झाडता गोळ्या या कधी चौकात दाखवतो चौकात दाखवतो दाखवू का शान दगडांची दाखवू का शान दगडांची
हे अजिंठ्यात दाखवतो. हे अजिंठ्यात दाखवतो कातळांचे घाव, कातळ म्हणजे दगड स्टोन, कातळांचे घाव दाखवतो. बुद्ध मग त्याच्यात दाखवतो, कातळांचे घाव दाखवतो, बुद्ध मग त्याच्यात दाखवतो. सगळ्या मित्रांसाठी आहे, तुम्ही एकमेकांना सोबत धरून आलात, इव्हेंट करताय, मित्र मैत्री आहे म्हणून नातं असल्याशिवाय आयोजन छान होत नाही. प्रत्येक टीम मध्ये मित्र होते जोडले मी चार माझ्यासारखे, मित्र होते जोडले मी चार माझ्यासारखे, वागले नाही कधी जे चार चौघांसारखे. मित्र होते जोडले मी चार माझ्यासारखे. तुम्ही दिसत नाही आहेत, मी डोळ्यांमधला गजला वाचतो पण माझ्यावरती हा लाईट असल्यामुळे तुमचे डोळे दिसत नाहीत, पण मी गृहित धरते तुम्हाला आवडते. मित्र होते जोडले मी चार माझ्यासारखे, वागले नाही कधी जे चार चौघांसारखे, ओळखू आलो कधी तर चिरडला जाईन मी, ओळखू आलो कधी तर चिरडला जाईन मी, रंग का बदलू नको मी सांग सरड्यासारखे, रंग का बदलू नको मी सांग सरड्यासारखे. एक ब्रेकअपचा शेर, निसटले हातामधून हात जेव्हा आपले, निसटले हातामधून हात जेव्हा आपले, वाटले होते मला हे जग निसटल्यासारखे, वाटले होते मला हे जग निसटल्यासारखे. प्रश्न होता वेडसर प्रत्येक वेड्याच्या पुढे, प्रश्न होता, ह्याचा संबंध तुम्हाला 14 इलेक्शनशी नाहीये, प्रश्न होता वेडसर प्रत्येक वेड्याच्या पुढे, का शहाणे वागले असतील वेड्यासारखे. प्रश्न होता वेड सर प्रत्येक वेड्याच्या पुढे, का शहाणे वागले असतील वेड्यासारखे. फक्त मित्रांनीच केली जन्मभर सोबत मला, फक्त मित्रांनीच केली जन्मभर सोबत मला, फक्त मित्रांचेच होते दुःख माझ्यासारखे. वाटले की चार भिंती बांधल्या आपण, वाटले की चार भिंती बांधल्या आपण, चार नाही फार भिंती बांधल्या आपण. वाटले की चार भिंती बांधल्या आपण, चार नाही फार भिंती बांधल्या आपण. रंग उडलेल्या घराच्या हिरवळीसाठी, रंग उडलेल्या घराच्या हिरवळीसाठी चार हिरव्यागार भिंती बांधल्या आपण. आपल्या नात्यास नव्हती चव जरा सुद्धा, आपल्या नात्यास नव्हती चव जरा सुद्धा, त्यामुळे चवदार भिंती बांधल्या आपण. शक्य नव्हते फाळणीला टाळणे तेव्हा, शक्य नव्हते फाळणीला टाळणे तेव्हा, घेतली माघार भिंती बांधल्या आपण. तुझ्या सोबत जरा होतो म्हणूनच चाललो मी, पुढे शून्याप्रमाणे फक्त बाकी राहिलो मी. मनाचा हातही धरला मनाला जाब मागितला, किती मनसोक्त तेव्हाही मनाशी भांडलो मी. तुला जाऊ दिले ना हट्ट केला थांबण्याचा, तुला जाऊ दिले ना हट्ट, लगा गा गा लगा गा गा लगा गा गा, तुला जाऊ दिले ना हट्ट केला थांबण्याचा, मला कळलेच नाही की असा का वागलो मी. तुझा अंदाज होता सांगता होईल माझी, तुझा अंदाज होता सांगता होईल माझी, तुझ्या नंतर पुढे सुद्धा अबाधित राहिलो मी. आणि शेवटची गजल आहे की, आणि मग थांबतो मी, बोलना काहीतरी केवळ असे पाहू नको, बोलना काहीतरी केवळ असे पाहू नको, एवढ्याही खोलवर तंद्रीत न्याहाळू नको. बोलना काहीतरी केवळ असे पाहू नको, एवढ्याही खोलवर तंद्रीत न्याहाळू नको. यापुढे टाकू नको तू एकटे केव्हा मला, यापुढे सगळ्या ऐकता जाऊ की तल्ली नऊन, यापुढे टाकू नको तू एकटे केव्हा मला, अनपुना गर्दीमध्ये सोडूनही जाऊ नको. गर्दीमुळे आठवलं की मी दोन ती फरमाईश घेतली नाही, आता गर्दीमुळे आठवलं की गर्दीमध्ये इथल्या गाजा वाजा भेटू शकतो, गर्दीमध्ये इथल्या गाजा वाजा भेटू शकतो, एखाद्याला धक्का सुद्धा ताजा भेटू शकतो. गर्दीमध्ये इथल्या गाजा वाजा भेटू शकतो, एखाद्याला धक्का सुद्धा ताजा भेटू शकतो. अनोळख्या खोलीमध्ये अंधार केवढा आहे, अनोळख्या खोलीमध्ये अंधार केवढा आहे, मी चाचपडत गेलो तर दरवाजा भेटू शकतो, मी चाचपडत गेलो तर दरवाजा भेटू शकतो. कापलेल्या पतंगामागे धावत सुटलो आहे,
कापलेल्या पतंगा मागे धावत सुटलो आहे आशा आहे हातामध्ये मांजा भेटू शकतो मी एक शिपाई आहे फक्त संरक्षण करणारा निश्चय का मित्रांनो खास करून मित्रांनो मी एक शिपाई आहे आपण फक्त शिपाई असतो मी एक शिपाई आहे फक्त संरक्षण करणारा तू तर राणी आहेस तुला राजा भेटू शकतो गर्दी मध्ये इतने गाजा वाजा भेटू शकतो आणि साचाला आकार मिळू दे आकाराचा साचा हो साचाला आकार मिळू दे आकाराचा साचा हो नको बनू ध्येय कोणाचे माझा केवळ रस्ता हो साचाला आकार मिळू दे आकाराचा साचा हो नको बनू ध्येय कोणाचे माझा केवळ रस्ता हो तुला कळाया दुःख मुलांचे तुला कळाया दुःख मुलांचे पुढे तुलाही मुलगा हो तुलाही मुलगा हो आणि मी गर्दीमध्ये चिरडतो की यापुढे टाकू नको तू एकटे केव्हा मला अन पुन्हा गर्दीमध्ये सोडूनही जाऊ नको सांत्वनानेही तसा कंटाळलो आहेच मी सोबती कणखर असावी फक्त मायाळू नको सोबती कणखर असावी फक्त मायाळू नको आणि काशी करतेस घाई भेटण्याची तू मला काशी करतेस घाई भेटण्याची तू मला घे हवा तर वेळ पण भेटून पस्तावू नको घे हवा तर वेळ पण भेटून पस्तावू नको आज जे झाले तसे होऊ नये याच्या पुढे शेवट कधीला थांबतो मी दोन मिनिटं फक्त आज जे झाले तसे होऊ नये याच्या पुढे हा विषय माझ्या पुढे नंतर कधीही काढू नको आणि मोह होतो रोज हरणाचा मला कुठल्या तरी याच्या अधिक शेर घेतो की राहिली आहेस तू मागे तुझ्या हट्टामुळे बोलणं काहीतरी केवळ असे पाहू नको एवढ्याही खोलवर तंद्रीत न्याहाळू नको राहिली आहेस तू मागे तुझ्या हट्टामुळे बोललो होतो तुला माझ्या पुढे धावू नको बोललो होतो तुला माझ्या पुढे राहिली आहेस तू मागे तुझ्या हट्टामुळे बोललो होतो तुला माझ्या पुढे धावू नको मोह होतो रोज हरणाचा मला कुठल्या तरी मोह होतो रोज हरणाचा मला कुठल्या तरी आखलेली रेष म्हणते या पुढे जाऊ नको धन्यवाद